सरकार विरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झालाय. दरम्यान यावर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सोडण्यासाठीच माझ्यावर दबाव आणला जातोय असा गंभीर आरोप आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. सरकारच्या डोक्यावर जर अपात्रतेची टांगती तलवार असेल तर ते सरकार बेकायदेशीर आहे आणि अशा बेकायदेशीर सरकारचे आदेश सध्या कोणी पाळू नये ते बेकायदेशीर ठरतील आणि बेकायदेशीर आदेशाचं पालन केल्याबद्दल भविष्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना चौकशीला कारवाईला खटल्यांना सामोरं जावं लागेल ही भूमिका मी मांडली. त्याच्यामध्ये चिथावणीची भाषा, तणाव निर्माण करण्याची भाषा ही आली कुठे? बेसिकली देशभरामध्ये अशा प्रकारची वक्तव्य नेहमी केले जातात पण वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे म्हणून त्यांच्यावर खटला गया, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशा प्रकारचे आदेश नाशिकच्या पोलिसांवर आले. पण जरी गुन्हा दाखल झाला असला तरी मी त्या कारवाईला सामोरा जाईन. नक्कीच त्यांचं काही करून माझ्यावर दबाव आणणं, मला शरण यायला भाग पाडणं, मग शिवसेना सोडायला लावणं, उद्धव ठाकरे यांना सोडायला लावणं अशा प्रकारची दबाव नीती आहे पण मी दबावाला बळी पडणार नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.